नमस्कार घरचे आठवण या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला जवसाची चटणी कशी बनवायची ह्याची रेसिपी सांगणार आहे. हे बघा, हे मी 50 ग्रॅम जवस घेतलेत. हे बघा, असे स्वच्छ निवडून वगैरे घेतलेत मी. आणि इथं थोडंसं लसूण घेतलं आहे, 4-5 पाकळ्या, आणि थोडेसे जिरे घेतलेत. चला तर मग आपण ह्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक पॅन ठेवले, त्याच्यामध्ये आपण हे जवस आता छानपैकी तडतडतील अशा पद्धतीनं भाजून घेऊयात. बघा, जवस आपण 1-2 ते 3 मिनटं छान तडतडून घ्यायचे. मोहरी आपली कशी तडतडते त्या पद्धतीनं जवस असे छानपैकी तडतडून घ्यायचे. जरा हे तेल सुटायला लागलं की आपण गॅस बंद करून ठेवायचं. ही बघा, एक छानपैकी शाईन येते ह्याच्यावरती. जवस खाल्लेलं खूप चांगलं असतं, ज्यांना कफ होत असतील त्यांनी ही चटणी खाल्ली तर त्यांनाही खूप चांगला फायदा होतो. ज्यांचे गुडघे दुखत असतील अशांनीसुद्धा हे जवसाची चटणी खाल्लेली खूप फायद्याची ठरते. हे बघा, आता छानपैकी तडतडलेत, छान वास यायला लागला खमंग. आता आपण गॅस बंद करूयात आणि 5 मिनटं आपण हे जवस थंड होण्यासाठी ठेवूयात. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा, आता हे थोडंसं थंड होऊन देऊयात आपण. हे बघा, नॉर्मली थंड झालं आहे हे आपलं जवस. आता ह्यामध्ये मी जे जिरे घेतले होते ते जिरे ह्यामध्ये ॲड करते. जिरे नंतर टाकते कारण जिऱ्याचा जरा फ्लेवर छान येतो. नंतर थोडेसेच भाजून घ्यायचेत आपल्याला, अगदी नॉर्मली गरम करायचे जिरे. हे बघा, आता 1-2 सेकंद थंड होऊन देते, मग आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. हे बघा, आता हे आपले जवस थंड झालेत. आता मी ह्या मिक्सरच्या जारमध्ये हे टाकून घेते. हे बघा, आता ह्यामध्ये मी हे जे लसूण घेतला आहे तोसुद्धा ह्यामध्ये ॲड करते. आता हे मी मिक्सरमध्ये अगदी खूप कंटिन्यू फिरवायचं नाही, एकदाच फिरवून थांबवायचं, असं थोडं जाडं भरडं ठेवायचं. हे पहा, अशा प्रकारे मी हे थोडं जाडं भरडं घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण काय करूया, चवीसाठी थोडंसं मीठ ॲड करते. ही माझी घरची लाल मिरची पावडर आहे, ती मी ह्यामध्ये ॲड करते 1 चमचा. तुम्हाला चटणी कशी तिखट आवडेल असेल त्या पद्धतीनं तुम्ही ही करू शकता. तुम्ही विकतची लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल. आता परत एकदा मी ह्याला मिक्सरमधून फिरवून काढणार आहे. ही पहा, आपली जवसाची चटणी तयार झाली आहे. हे बघा, छान दिसते. आता मी ह्याला एका बाउलमध्ये काढून घेते. ही पहा, आपली जवस चटणी तयार झालेली आहे. ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की मला सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.